नमस्कार, मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीनिहाय एक जागा अशी 50,000 योजनातून भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑनलाईन अर्ज कसा करायचा, अप्लाय कसं करायचं, तर या संदर्भात संपूर्ण माहिती व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये योजनादूत अंतर्गत कोणकोणती कामे करावी लागतात, जबाबदारी काय, या संदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर यामध्ये फक्त वयोमर्यादा 18 ते 35 वर्ष वयोगटातील ज्यांची पदवी उत्तीर्ण आहे असेच कॅन्डिडेट अर्ज करू शकतात. तर योजनादूत भरती अंतर्गत उमेदवारांना जे मानधन आहे ते 10,000 रुपये प्रति महिना देण्यात येणार आहे आणि यामध्ये 20 दिवस कमीत कमी भरणे गरजेचं आहे. तर योजनादूताची कामे यामध्ये पाहू शकता की योजनादूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांचा संपर्क साधून जिल्ह्यातील योजनांची माहिती घेतील आणि प्रशिक्षित योजनादूतांना नेमून दिलेल्या ठिकाणी समक्ष जाऊन त्यांनी ठरवून दिले काम पार पाडणे बंधनकारक राहणार आहे. यांच्यासाठी खास स्वतंत्र वेगळा वेळ दिला जाणार आहे. योजनादूत राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रचार आणि प्रसिद्धी करताना ग्रामपातळीवरती नियंत्रणाचे समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती देतील यासाठी प्रयत्न करतील. याबरोबर योजनादूत यांनी दर दिवशी त्यांनी दिवसभर केलेल्या कामाचा विहित नमुन्यात इतर माहिती तयार करून तो ऑनलाईन तुम्हाला अपलोड करण्याचं काम दिलं जाईल. आणि त्याचबरोबर योजनादूत जे आहेत तर यांच्याकडे सोपवली जी जबाबदारी आहे ती निस्वार्थासाठी नियमबाह्य कामांसाठी उपयोग करणार नाही आहे. तसेच ते गुन्हेगारी स्वरूपाचे वर्तन देखील करणार नाहीत. तसेच योजनादूत असे गैरवर्तन करत असल्यास तसेच निदर्शनास आले तर त्यांचा करार जो आहे तो रद्द करण्यात येईल आणि त्यांची जबाबदारीतून मुक्तता करण्यात येईल. लक्षात घ्या, योजनादूत गैरहजर राहिल्यास किंवा जबाबदारी सोडून गेले असल्यास मानधन अनुज्ञेय राहणार नाही आहे, म्हणजे त्यांना मानधन मिळणार नाही आहे. अशा प्रकारे भरतीसाठी शासन निर्णय जाहीर झालेला आहे. याच्यामध्ये फायदे देखील देण्यात आले आहेत, परंतु ही भरती प्रक्रिया कायम स्वरूपाची नाही, त्यामुळे अनेकांनी अर्ज करतेवेळी हा विचार करायचा आहे. 6 महिन्यानंतर तुमची नियुक्ती संपुष्टात येणार आहे. वरिष्ठ जे अधिकारी असतील त्यांच्या अधीन राहून तुम्हाला मुख्यमंत्री योजनादूत अंतर्गत काम करावे लागणार आहे. तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. योजनांसंदर्भात डिटेल माहिती करता आपल्या चॅनलच्या कनेक्ट मध्ये राहा.